नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीमधील पहिली कविता अभ्यासणार आहोत, जिचे नाव आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा. व आपल्या या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. तर चला थोडक्यात यांचा आपण परिचय घेऊयात. जगदीश खेबुडकर यांचा जन्म 1932 व मृत्यू 2011. प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. तर अशा या जगदीश खेबुडकर यांची आपण आज एक कविता अभ्यासणार आहोत, जिचे नाव आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्प वृक्षातळी सावली. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्प वृक्षातळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी फुले. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी फुले. फलद्रूप हा वृक्ष भावा तसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्येस वे नम्रता. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्येस वे नम्रता. मनी ध्यास हा एक लागो असा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. तर चला आपण कवितेकडे वळूयात. सर्व शिष्य म्हणतात, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर गुरुंनी आम्हाला जे ज्ञानरूपी व्रत दिले आहे ते आम्ही नम्र भावाने अंगीकारले आहे.
आणि हा गुरुंनी दिलेला जो ज्ञानाचा वारसा आहे तो आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत. वारसा म्हणजे वडिलोपार्जित थोरांची शिकवण. ज्ञानरूपी वसा म्हणजे ज्ञानाचे व्रत. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुजी तुम्ही आमचे वडील आहात, बंधू भाऊ आहात, स्नेही सोबती आहात, माऊली शिवाय प्रत्यक्ष तुम्ही आमची माता आहात. तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, कल्पतरू म्हणजे इच्छिलेले देणारे, तुम्ही हवे ते देणारे साक्षात आमचे कल्पतरू आहात. आणि असे कल्पतरूच्या तळाशी असलेली तुम्ही शीतल सावली आहात. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, याशिवाय तुम्ही प्रत्यक्ष सूर्य आहात. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या सूर्यकिरणांनी आपल्या तेजाने पूर्ण जग प्रकाशमय करते, त्याप्रमाणे तुमच्या तेजाचा ज्ञानाचा कवडसा तुम्ही आम्हाला दिला आहे. जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रुप हा वृक्ष भावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, पूर्वी तुम्ही आमच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवले व अंकुर रुजला, तिथे आज वेलीवरी ही फुले, त्या रुजवलेल्या बीजाची आता वेल झाली आहे आणि त्यावर सुंदर फुले फुलली आहेत. फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा, आणि या ज्ञानाचा वृक्ष आता फळांनी बहरलेला आहे, म्हणजेच तुमची शिकवण खोल रुजून त्याची पूर्तता झाली आहे. ज्ञानाचा वृक्ष म्हणजे काय? तर फक्त पाठ्यपुस्तकी ज्ञान वाचता व लिहिता आले म्हणजे त्याचा साक्षात्कार झाला का? तर नाही. त्या अभ्यासातून, त्या वाचनातून जी मूल्ये आपण शिकतो, त्या मूल्यांना आत्मसात करणे, आपल्या अंगीकारणे गरजेचे असते. ते आता साध्य झाले आहे. शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता, शूरता, वीरता, आम्ही धैर्य, शौर्य व पराक्रम शिकणार आहोत. धरू थोर विद्ये सवे नम्रता, धैर्य, शौर्य व पराक्रम शिकण्यासोबतच, या ज्ञानासोबतच आम्ही आमच्या मनात नम्रता देखील धारण करू, समोरच्या व्यक्तीप्रती आदर धरू. मनी ध्यास हा एक लागो असा, आणि अशा या व्यक्तिमत्वाचा ध्यास आम्हाला सदैव लागो, अशी आमची मनोमन प्रार्थना आहे. जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, जर कोणी दुष्टपणा केला तर त्या दुष्ट माणसाला तिथल्या तिथे आम्ही शिक्षा देऊ, त्याचे शासन करू. गुणी सज्जनांचे करू पालन, व गुणवान सज्जनांच्या कृतींचे पालन करू, त्यांनी दिलेले ज्ञान आम्ही आचरणात आणू. मनी मानसी हाच आहे ठसा, आणि हाच चांगला गुण आम्ही आमच्या अंतर्मनात बाळगू व त्याचे आम्ही खुणगाठ ठेवू. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, हे गुरुजन तुमचा त्याग व सेवाधर्म यांची फलश्रुती झाली आहे. तुम्ही दिलेले ज्ञान मूल्ये आम्ही आचरणात आणली आहेत. तुझी कीर्ती राहील दाही दिशी, आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची कीर्ती ही दाही दिशात पसरत राहील. आम्ही कायम असे चांगले कार्य करू, आम्ही आयुष्यात आमच्या पायावर उभे राहू, जगाची सेवा करू, चांगल्या कामी येऊ, आणि त्या कार्यातून तुमची कीर्ती, तुमचे नाव हे दाही दिशात कायम पसरत राहील. अगा पुण्यवंता भल्या माणसा, आणि असे तुम्ही आम्हाला घडवणारे, जग घडवणारे पुण्यवान व कल्याणकारी व्यक्ती आहात, आणि तुमच्या ज्ञानाचा हा वसा आम्ही असाच पुढे कायम चालू ठेवणार आहोत.